चला आगे। हो गणपति बाप्पा मोरिया चला आगे ये तो। हाँ सुप्रभात मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आणि मित्रांनो, आज दिवस आहे 10 सप्टेंबर 2021 आणि आम्ही जातो आहे कोकणात गणपतीच्या निमित्त। तर आता तुम्ही बघू शकता, आता वाजलेत सकाळचे 6:45। ॲक्च्युली थोडा उशीर झाला, 4:30-5 निघायचा टायमिंग होता आणि ठरल्याप्रमाणे 5:30-6:30 होतातच, तसं 5:30-6 झाले आणि आता आम्ही आहोत लोअर परेलमध्ये। एवढ्या लेट निघायचं कारण हेच होतं की माझा मित्र अमोल जो पाठी बसला आहे त्याने गणपतीची कार्यशाळा ह्यात तो कार्यरत होता, तो काम करत होता, तर त्याच्यामुळे थोडा उशीर झाला जायला। नाहीतर मी 8 किंवा 9 निघणार होतो, तर त्याच्यासाठी आम्ही 10 निघतो आहे। तर 10 तारखेला निघतो आहे म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी निघतो आहे। तर मुंबई गोवा हायवेची कंडिशन ही अतिशय वाईट आहे असं मी ऐकलं माझ्या मित्रांकडनं, म्हणून आम्ही कोल्हापूर मार्गे जायचा विचार केला आहे। आणि ठीक आहे, 40 किलोमीटर एक्स्ट्रा पडतील, बट सेफ जाऊ आणि व्यवस्थित जाऊ, काही रिस्क नाही पावसापाण्याची। जेव्हा पण अर्ली मॉर्निंग राईड असते तेव्हा मला ती एवढी बोर मारते ना की एवढा वैताग येतो अर्ली मॉर्निंग निघायला। एक तर रात्रभर झोप नाही लागत की सकाळी राईडला जायचं आहे करून, आणि काल पण तसंच झालं। काल मी माझा मित्र जय त्याचा गणपती आम्ही आणायला गेलो, तर ॲक्च्युली येता येता 12:30 झाले घरी आणि झोपता झोपता 1:30 आणि 1:30 आणि मग उठलो डायरेक्ट 3:30। तर 2 ते 3 तासमध्ये फक्त झोप भेटली, ती पण काय अशी प्रॉपर बोलू नाही शकत, झोप भेटली। आणि मग नंतर 3:30 उठून तयारी करून 5:00 इकडे आलो लोअर परेलला अमोलला पिक करायला। आणि आता निघालोय प्रवासाला, आता बघूया। पावसाने थोडी कृपा केली आहे आज बघू शकता, आणि आय होप की पाऊस असाच बंद राहील आम्ही जोपर्यंत नवी मुंबई क्रॉस करत नाही तोपर्यंत। जर तुम्ही गेल्यावेळी जी माझी मुंबई ते कणकवली व्हिडिओ बघितली नसाल तर ती मी वरती आय बटनमध्ये लिंक देईन किंवा ती डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी लगेज कसं कॅरी केलेलं माझं। माझ्या अंगावर आता एवढं वजन नाही जेवढं खांद्यावर अमोलच्या, आणि माझ्या एवढं वेट नाही आहे बॅगेचं, कारण सगळे कपडे आम्ही सॅडल बॅगमध्ये आम्ही टाकलेत। तर ते एक बेटर झालं आहे की सगळं लगेज आहे ते साईडला गेलं आमचं, म्हणजे आमच्या अंगावरती काही ओझं नाही आहे। नुकतंच लोणावळ्याला पोचलो आहे आणि भूक लागली आहे त्याच्यामुळे नाश्ता करायला थांबलो आहे। अमोल पोहे कसे आहेत? मस्त आहेत रे।
मेंदू वड़ा घेतला. अच्छा इसको क्या बोलते हैं? दाल वड़ा ना. तर आता जवळजवळ आम्ही 110 किलोमीटर मुंबईवरनं पार केलेलं आहे आणि आता 350-350 किलोमीटर अजून बाकी आहे. ही बघा असं काहीतरी आम्ही सामान लोड केलेलं. ह्या आमच्या सॅडल बॅग्स आहेत बघू शकता. आणि हा बघू शकता तुम्ही, आम्ही स्पंज घेतलेला कारण सीट थोडी NSC हार्ड होती म्हणून तिला कम्फर्टेबल बसण्यासाठी पाठी स्पंज घेतलेला. तर आता बघू शकता हे असं काहीतरी लगेज आम्ही लोड केलेलं आहे. मोबाईलला वॉटरप्रूफ कवर लावलं आहे आणि सोबत हॅझर्ड लाईट्स वगैरे सगळं फॉग लाईट्स वगैरे लावून घेतलेल्या गाडीला. तर आता नाश्ता करूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला ना, चला आता निघूया. राजा महाराजासारखं बसूया. ॲक्च्युली बॅगातच दिसत आहेत पण आतमधून प्लास्टिक कवर आहे त्याच्यामुळे बॅगेला मला तर वाटत नाही की काय होईल. चला तर आता निघूया. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, पुण्याला पोचलो आहे आणि इथे पाणी पिण्यासाठी थांबलेलो आम्ही. हे बघा, याचं काय अजून आवरतच नाही. पाणी पियालो, गाडीला पण थोडा आराम दिला आणि आता इथून सातारा आहे काहीतरी 100 किलोमीटर. तर बघूया, अजून कात्रजचा बोगदा, कात्रज टनल अजून लागला नाही, तो पण लागेल बहुतेक. पुण्याच्या थोडा आधीच थांबलो आहे आम्ही. प्रॉपर पुण्यात असं बोलू नाही शकत पण पुण्याच्या थोड्या आधी थांबलो आहे. प्रॉपर बेल्ट बिल्ट तयारीनिशी आला एकदम. कोकणात जाण्यासाठी हा जो रोड आहे ना, वाया पुणा कोल्हापूर मार्गे, एवढा बेस्ट रोड आहे ना. आम्ही लिटरली कुठेही न थांबता मध्ये अधे मध्ये फक्त एक नाश्ता करायला थांबलो आणि मध्ये फक्त विनसिटर जेव्हा पाऊस आला तेव्हा घालायला थांबलो. तर एवढा मस्त रोड आहे ना, म्हणजे एकदम स्मूथ गाडी, एकदम मौसममध्ये होती गाडी. 60-70-80 60-70-80 बस त्याच्यावरती मी अजिबात नव्हतो पळवत कारण मस्त चांगले रोड आहे, उगाच कशाला पळवायची. मस्त मजा घेत जायची नेचरची. एवढे भारी रोड आहेत. फक्त आता इथे थोडं मला असं वाटतं पुणे सिटीमध्ये थोडं ट्रॅफिक भेटेल, बट ठीक आहे, चालेल ते. मुंबई गोवा रोडपेक्षा तरी बेटर आहे, बेस्ट आहे ऑप्शन हा तर, असं मी म्हणेन. आणि डबल लेन रोड आहे तर काय टेन्शन नाही, फक्त ओव्हरटेक करताना थोडं सांभाळावं लागतं कारण लिटरली हे जे 4-व्हीलरवाले आहेत ते डायरेक्ट 100+ असतात, ट्रिपल डिजिटमध्येच असतात ते लोकं पळत असतात. आणि आपल्या छोट्या गाड्या त्यांच्या बाजूने गेल्या की आपल्या गाड्या हलतात अशा हवेने, तर त्याच्यामुळे ते थोडं सांभाळायचं आहे बस, बाकी काय नाही. बाकी रोड कंडिशन उत्तम आहे, तुम्ही बघतातच आहे. पावसा बाबा थोडी कृपा कर यार, थोडी कृपा कर. दोनदा मगासपासून मी गोप्रो काढला आणि माईक काढला, दोनदा काढला मी. आता प्लीज जरा थोडं मला शूट करू दे आणि थोडं मला बोलू दे, बिकॉज काय यार, थांबला बाबा, ऐकलं ऐकलं बाबा ऐकलं. फॉग आणि पाऊस एकत्र असला की थोडं डिफिकल्ट होऊन जाईल गाडी चालवणं, बट ठीक आहे, इट्स ओके. नेचर आहे, नेचरशी आपण काय म्हणजे काय कधी काय बोलू नाही शकत कधी काय होईल. पण पाऊस पुण्यामध्ये तरी बऱ्यापैकी नाही आहे, पूर्ण नॉर्मल क्लायमेट आहे, जसं असायला पाहिजे तसं क्लायमेट आहे. 10 आणि 11 च्या नंतरचा जो टाईम आहे ना मित्रांनो,
तो काय माहिती असं वाटतं की एकदम लांब खेचला जातो आहे. 11, 12, 1, 2 जो दुपारचा टाईम असतो तो खूप वैताग येतो त्या टायमाला गाडी चालवायला. तुम्हाला पण त्या टायमाला वैताग येतो का तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कारण असं वाटतं पल्ला संपतच नाही आणि गाडी पण असं वाटतं की पिकअप देत नाही रस्ते गरम झाल्यामुळे. तर आता वाजले आहेत 10:30 11 पण आताच मला अशी सुस्ती यायला लागली. अंग म्हणजे असं फाटायला लागलं की ठीक आहे ऊन आहे मध्येच पाऊस आहे मध्येच मळब आहे वातावरण थोडं विचित्र होतं तर ठीक आहे. दुपारी थोडासा वैताग येईल तर थोडं जेवून थोडा वेळ बसावा लागेल आम्हाला. कारण जास्त ऊन असेल तर गाडी चालवायला भरपूर कंटाळा येतो. बट ठीक आहे तुम्ही रात्रीचं बोलाल मला प्रवास करायला. रात्रीचंही मी नॉनस्टॉप खेचेन कितीही खेचेन. अख्खी रात्र मी गाडी चालवेन. पण हा जो दुपारचा टाईम असतो ना जो 12 किंवा 11 तो पल्ला असं वाटतं खूप मोठा होत चालला आहे आणि अंतर कापलंच जात नाही असं वाटतं. मला तरी असं वाटतं. तर आता मित्रांनो 200 कंप्लीट झालं आणि कोल्हापूर इकडून आहे 232 230 पकडा. आणि आता कुठेतरी असं वाटतं की थोडीशी लोअर बॅक आता पेन करायला चालू झाली आहे. लोअर बॅक आणि हिप्स असं वाटतात आता थोडं पेन होतं आहे. ठीक आहे एवढंही काही वाटत नाही पण थोडं असं वाटतं आता पेन चालू होतं आहे असं. काय हिरवागार डोंगर आहे एक नंबर. थंड अशी हवा मस्तपैकी सुटली आहे. वातावरण पण एकदम कडक आहे. मस्त वातावरण आहे. पुढे बोगदा आहे म्हणजे ओके आता 1 नंतर आय थिंक कातरस टनल येईल तर तो पण तुम्हाला दाखवतो मी. टनल आलेला आहे. काय डोंगर आहे यार एक नंबर ना. फायनली आता हा जो तुम्ही बघताय तो कातरसचा टनल आहे. नवीन कातरस बोगदा. ओके तर आता लाईट असेल काय. आता फॉगलाईट लावावी लागेल ना. तर हो काहीच दिसत नाही फॉगलाईट पण असं पाणी कम वाटतंय या बोगद्यात. बापरे एक नंबर यार एक नंबर. नशीब या बोगद्यात खड्डे नाही आहेत. खड्डे असते तर दिसले पण नसते पटकन एवढा काळोख आहे. आणि वरून जी लाईट मारली आहे ती एकदम डीम मारली आहे. सही आहे पण डोळ्यांना खात नाही ती लाईट. एक ते चांगलं आहे. हॅझर्ड लाईट चालू करूया. झिक म्हणजे पाठच्याला समजेल. अचानक डोळ्यावर एवढा उजेड आला. डोळे जराशे हे झाले. आणि पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. जसं आम्ही हळूहळू पुणा सोडून साताऱ्यात आम्ही एंटर करतो आहे तर थोडा हलका पाऊस भेटतो इथे. बाबा नको पडू यार. परत मला माईक काढावा लागेल. परत विंडशीटर घालावा लागेल. परत तो सेटअप करावा लागेल. नको यार कंटा आलो यार. लोणावळ्यात भरपूर भिजलो लोणावळ्यात. ट्राफिक बघू शकता तुम्ही. एवढ्या वेळानंतर आत्ता ट्राफिक भेटलं आहे. आणि ते पण गुगल मॅपवर जवळजवळ 1 ते 2 ट्राफिक दाखवतं. 2 ते 3 बघू शकता. बापरे बघू शकता ट्रॅफिकचा पॅच तो पाठी 1 ते 2 किलोमीटरचाच होता. कारण रस्त्याचं तिकडे काम चालू आहे म्हणून
तर तुम्ही बघू शकता आता परत पहिल्या आरके रोड आले, परत आता पावसाला सुरुवात झाली आहे आणि जसं जसं थोडं थोडं कोल्हापूरमध्ये प्रवेश करू आपण, कोल्हापूरमध्ये मला असं वाटतं की पाऊस भेटेल. अरे यार जोरातच आला यार. तर मित्रांनो, मगाशी पाऊस आलेला म्हणून आम्ही इथे या एका पेट्रोल पंपवर थांबलो. तर बघू शकता तुम्ही बाकी अमोल आहे आणि गाडी लावली आहे, तर आता फ्रेश पण झालो थोडा आणि बऱ्यापैकी पाऊस थांबलेला आहे. आता सातारा इथून हार्डली 50-60 किलोमीटर आहे, तर सातारा पोचूया, साताऱ्याला पोचूया, मग नंतर कराड, मग नंतर कोल्हापूर, मग गगनबावडा घाट करत कोकणात उतरणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, साताऱ्याच्या आधी जे शिरवळ करून एक गाव आहे तेच आता आम्ही सोडलं आहे जस्ट, आणि आता तुम्ही बघू शकता सुंदर असा डोंगर आहे समोर आणि सुंदर असा हा घाट. आता हा घाट आम्हाला लागेल जाताना. हा घाटाचं नाव काय मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणता घाट आहे हा. तर सातारा घाट बोलू शकतो मी, कारण हा डायरेक्ट सरळ जातो साताऱ्याला, हा घाट साताऱ्याला घेऊन पोचतो, नेऊन देतो. तर मित्रांनो, मगाशी पाऊस भेटला आम्हाला, भरपूर पाऊस भेटला, म्हणून आम्ही पेट्रोल पंपला थांबलेलो आणि सगळं विंडसीटर वगैरे कॅरी करेपर्यंत तिकडे सगळं घालेपर्यंत आम्हाला 10-15 मिनटं गेली. तर त्याच्यात गोप्रोची चार्जिंग ही उतरलेली, मग दुसरी बॅटरी एक्सचेंज केली आणि ती जी उतरलेली बॅटरी होती ती चार्जिंगला लावली. तर आता तुम्ही जो माझ्यासमोर बघताय तो आता छोटासा घाट आहे, एवढा मोठा नाही. गुगल मॅपमध्ये मी बघितला तर एकदम छोटा दाखवतो तो घाट. आता तो आपण एन्जॉय करूया. तर मित्रांनो, सागर ढाबा हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलेलो आणि जेवण केलं आणि आता परत पुढे निघतो आहे. कराडच्या थोडा पुढेच आम्ही जेवायला बसलो, कारण कराडमध्ये काही कोणतं हॉटेल आम्हाला एवढं काही दिसलं नाही, तर त्याच्यामुळे आम्ही पुढे पुढे येत गेलो आणि मग कराडच्या पुढे हे जे हॉटेल आहे सागर ढाबा, तर तिकडे आम्ही जेवायला बसलो. तर आता पुन्हा आपला रूट कंटिन्यू करूया, कारण इथून आता कोल्हापूर आहे 45 किलोमीटर आणि आमचं गाव कणकवली आहे 130 किलोमीटर टोटल. तर आता चालू करूया राईडला पुन्हा. गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली थोडा आम्हाला उशीरच झाला, आम्ही ॲक्च्युली ह्या टायमाला आम्ही कोल्हापुरात असायला पाहिजे होतो, बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आरामात येतोय, सावकाश येतोय, काही टेन्शनची गोष्ट नाही. बऱ्यापैकी आलो आहे घरी, थांबत थांबत आलो, एन्जॉय करत आलो, खात पित आलो. आता कोल्हापूर इथून आहे 40 किलोमीटर, तर ठीक आहे, 40 किलोमीटर माझ्या मते होईल 1-1.5 तासात कवर. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो,
कोल्हापूरमधून एक राईड जातो तो डायरेक्ट गगनबावड्याला जातो, तर तो आम्ही चुकलो आणि ॲक्च्युली पुढे गेलो, तर मग परत यू टर्न मारून तो राईड मारला आणि आता आम्ही सरळ सरळ जातो आहे. ओ फक शिट, स्पीड ब्रेकर आहेत ना, दिसत पण नाही ते पटकन. आता एवढ्या चांगल्या रोड नंतर हा आता हा असा गगनबावड्याचा जो रोड आहे तो जातो गगनबावड्याला डायरेक्ट घाटात, तो हा असा खराब भेटला आहे फक्त. नाही तर जो एक्सप्रेस हायवे होता तो एकदम व्यवस्थित होता आणि मस्त होता. आता हा पॅच थोडा खराब भेटला आहे. आय होप की पुढे चांगला आहे. अरे नशीब चांगला आहे बघ, मला वाटलं आता पुढपर्यंत असाच असेल की काय. ही गुगल आंटी पण एवढी फिरवते ना नुसती, इथून तिथून इथून तिथून. आता परत आम्ही राईट मारायचं सोडून लेफ्ट मारून सरळ 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 जात होतो आणि तो परत रिरूटिंग मॅप होत होता. उल्लोच्या आयला असं जर होत राहिलं तर पोचणारच नाही कधी. ती नुसती गुगल आंटी फिरवतच बसेल. आता परत नशीब जास्त पुढे गेलो नाही म्हणून तिथूनच लगेच टर्न मारला पाठी यू टर्न आणि हा आता सरळ जो हाय त्या रस्त्याला लागलो आम्ही. आता आम्ही बोलता बोलता असाच विषय निघाला. अमोल मला बोलला की अरे जायला वाटतच नाही की आपण गावी जातो आहे आणि गावी आलो आहे करून. म्हणजे हार्डली इथून कोकणातलं माझं कणकवलीचं गाव आहे 80 किलोमीटर, आता 80 किलोमीटर असंच रनिंग बाकी आहे, पण असं वाटतच नाही की आम्ही गावी आलो आहे किंवा गावी जातो आहे. कारण असं विरार नालासोपारामध्ये आल्यासारखं वाटतं, एवढी डेव्हलप सिटी आहे कोल्हापूर. म्हणजे कोण बोलू पण नाही शकणार की इकडे हे गाव आहे करून. बऱ्यापैकी डेव्हलप झाली आहे, म्हणजे लिटरली विरार नालासोपारा वसई जशा सिट्या आहेत तशा सिट्या आहेत या. जरा गुगल मॅपकडे जरा लक्ष ठेवून, नाहीतर परत चुकायचो आणि परत गुगल आंटी ही फिरवत बसायची. आता हा रोड असा काय मधूनच खणून ठेवला आहे काय समजत नाही. हा कदाचित कुठली तरी लाईन टाकत असतील पाईपची किंवा इलेक्ट्रिसिटीची म्हणून, पण थोडं डांबरीकरण करून थोडं हे केलं पाहिजे होतं.
प्रसन्नो, काल रात्री मी 8:30 घरी पोचलो. गगनबावडा घाटात मी व्हिडिओ का क्लोज केला, कारण भरपूर थकलेलो आणि काळोखही झालेला, तर शूट पण करू शकत नव्हतो. आणि गगनबावडा जसा उतरायला सुरुवात केली तसा भरपूर पाऊस आम्हाला भेटला, तर विचार केला की आता घरी गेल्यावरच दुसऱ्या दिवशीच कॅमेरासमोर येतो, कारण भरपूर थकलेलो. कोल्हापूर सिटीमध्ये एवढे खड्डे भेटले ना, तर लोअर बॅक आणि अंग पूर्ण दुखत होतं, तर म्हणून कॅमेरासमोर यायची इच्छा नव्हती. आणि तोंडही फुल काळकाळा झालेलं, पूर्ण थकलेलो भरपूर, तर त्याच्यामुळे कॅमेरासमोर यायची अजिबात इच्छा नव्हती. तर बोललो की दुसऱ्या दिवशी सकाळी उठून फ्रेश होऊन तुमच्यासमोर येतो. तर आता फोंडा बाजारात गेलेलो भजनाची तयारी करायला, तर तीही व्हिडिओ येईलच, तुम्ही नक्की बघा. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मुंबई ते कणकवलीचा प्रवास, कोल्हापूर वाया कोल्हापूर ओल्ड पुणे हायवे वरना, तर तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मराठी यूट्यूबर्सना सपोर्ट करा भावांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.